नमस्कार मंडळी। तर आज आपण करणार आहोत साधी सोपी अशी रेसिपी, म्हणजे बटाट्याची भाजी। आणि बटाट्याची भाजी प्रत्येक घरात होते, लहान मुलांसाठी तर आवर्जून केली जाते। तर आज आपण एक बटाट्याच्या भाजीचा झणझणीत प्रकार करणार आहोत। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। आणि बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत, तर मी यांना सोलून घेते आणि मग वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे। तर आता चकत्या करून झालेल्या आहेत आणि सर्व चकत्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत। तुम्ही बघ, चकत्या झाल्या की लगेच त्यांना पाण्यात टाकायचं आहे, नाहीतर बटाटा काळा पडतो। म्हणून चकत्या केल्यानंतर त्या लगेच पाण्यात टाकायच्या आहेत। तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, आता त्यामध्ये तेल घालून घेऊया। या भाजीला थोडस जास्त तेल लागतं, तरी ते मी जवळजवळ 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। कुठलंही तेल घालू शकता, मी ते सनफ्लावर ऑइल घातलेलं आहे। आता थंडीचं सीझन आहे, तुम्ही शेंगदाण्याचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल। तेल चांगलं तापून द्यायचं आहे। तेल तापलेलं आहे, इथे मी 1 चमचा होईल इतकं राई दाणे घालत आहे। राई दाणे घातल्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे। गॅस आता मी मंद आचेवर करत आहे। राई दाणे सुद्धा तडतडले आहेत आणि जिरं सुद्धा चांगलं फुललेलं आहे। आता आपण कांदा घालून घेऊया। कांदा पारदर्शक होईल इतकाच परतायचा आहे, त्याला अजिबात गोल्डन करायचं नाही आहे। हे मात्र हे भाजी करताना लक्षात घ्यायचं आहे की कांदा आपल्याला इथे फक्त पारदर्शक करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता कांदा पारदर्शक झालेला आहे। तर त्यामध्ये 1 चमचा होईल इतकी आलं लसणाची पेस्ट घालत आहे। पेस्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। लसणाचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत पेस्ट परतायची आहे। ही बटाट्याची भाजी तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी किंवा चपातीसोबत खायला, घरातचे काही नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता आणि खूप चविष्ट होते। जर लहान मुलांना करायचे असेल तर मात्र आपण जे तिखटपणाचे साहित्य घालणार आहोत ते थोडेसे कमी घालायचे। तर आलं लसूण सुद्धा परतून झालंय। 2 हिरव्या मिरच्या लांब कापून घालायच्या आहेत। कढीपत्ता, इथे मी सुकलेला कढीपत्ता वापरलेला आहे। तुमच्याकडे ताजा असेल तो घातला तरी सुद्धा चालेल, ताज्याने अजून खूप छान सुवास येतो। हे सुद्धा आपल्याला 1/2 मिनिटभर परतायचं आहे। आता त्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद घालूया, 1 चमचा हिंग आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत। चिली फ्लेक्स हल्ली बाजारात कुठेही मिळतात, पण चिली फ्लेक्स घातल्यामुळे एक छान अशी चव येते या भाजीला। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे, कुठलाही घटक करपून द्यायचा नाहीये। आता त्यामध्ये आपण गोल कापलेल्या बटाट्याच्या चकत्या घालून घेऊया। खूप छान, आणि ह्या चकचकत्या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चहाचा 1/2 कप होईल इतकं पाणी घालायचं आहे, जास्तीचं पाणी घालायचं नाहीये। चवीपुरतं मीठ घालूया आणि भाजीवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं भाजी शिजायला ठेवूया। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया। आता बटाटा शिजलाय का हे आपल्याला बघायचं आहे। हे बघा, बटाटा चांगला शिजलेला आहे, मस्त मऊ झालेला आहे।
आता यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर घालूया. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही टोमॅटो देखील बारीक कट करून घातलात तरी सुद्धा चालेल, पण मला चटपटीत बनवायची आहे म्हणून मी टोमॅटो नाही घातलेला. 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा होईल इतकं साठ मसाला घालत आहे. वरून थोडीशी कोथिंबीर चांगली मुठभर बारीक चिरून घेतलेली आहे. हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. किती छान कलर आलेले आहेत. आता हे सर्व मसाले घातल्यानंतर पुन्हा भाजी आपल्याला 1/2 मिनिटभर वाफेवर ठेवायची आहे, म्हणजे जो मसाल्यांचा स्वाद आहे तो या बटाट्यामध्ये उतरेल. गॅस मंदाचेवरच ठेवायचा आहे. 1 मिनिटभर झालेला आहे, मस्त वाफ आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया. तर अशा प्रकारे भाजी तयार झाली, बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.